बीसीसीआयला कापूस विक्री केल्यानंतर त्या कापसाची 1,63,000 रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न करता सीसीसीआयने ती भलत्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा केल्याचा प्रताप बीडच्या गेवराईत उघडकीस आलाय. सीसीसीआयने ज्या भलत्याच व्यक्तीच्या खात्यावर रक्कम जमा केली यावरून सीसीसीआयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर ज्या व्यक्तीच्या नावे रक्कम गेली त्या व्यक्तीने ती रक्कम खात्यातून काढून हडप देखील केली आहे. कोण बोलला का? 3 महिने झाले पैसे काय आम्हाला मिळाले नाही. कशाचे पैसे होते आणि किती पैसे येणं बाकी? कापसाचे पैसे. हा, कुठं घातला होता कापूस? सीसीआयला. बर, काय म्हणले सीसीआयवाले? ते म्हणले कोणाच्या खात्यावर गेली काय असे म्हणले काय म्हणले. शेवटी तुम्हाला जर पैसे दिले नाही तर काय करणार? काहीतरी आत्महत्या करावं लागणार. काय नाव तुमचं? श्रीराम पेमार. कुठं आले?